येवल्यामध्ये राष्ट्रवादीचं हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे, त्याची थेट दृश्य आता आपण पाहतो। किती मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती कार्यकर्ते जमलेले आहेत, स्वागतासाठी उपस्थित झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं रॅली काढण्यात आलेली आहे या ठिकाणी आणि समर्थनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा जमलेली आहे। नुकतीच शरद पवार यांची सभा झालेली आहे आणि यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ यांच्यावरती टीका केली आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे। खासदार अमोल कोल्हे आपल्याला या वाहनामध्ये दिसतायत, सगळ्यांचं अभिवादन स्वीकारतायत, सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत, सोबतच शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड सुद्धा या सभेमध्ये सहभागी झाल्यानंतर या रॅलीमध्ये आहेत। नुकतीच शरद पवार यांची जाहीर सभा ही पार पडली आहे। येवल्यात शरद पवारांनी संबोधन देखील केलं, यावेळी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका देखील करण्यात आली आहे। यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा शरद पवार यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात यांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। येवल्यामध्ये हे राष्ट्रवादीचं मोठं शक्ती प्रदर्शन, राष्ट्रवादीतल्या बंडानंतर आता शरद पवार मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी आपला पक्ष पुन्हा एकदा बळकट आणि भक्कम करण्यासाठी सुरुवात केल्याचं सभेमधून संबोधित करताना म्हटलेलं आहे। अनेकांना वाटते की माझं वय झालंय पण काय गडी आहे हे लोकांना माहिती नाही, असं त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना आणि पक्षामधून कुठून बाहेर पडलेल्यांना म्हटलेलं आहे। यासोबतच त्यांनी येवल्यामध्ये बोलताना छगन भुजबळ यांना सुद्धा अप्रत्यक्षपणे टोळे लगावलेले आहेत। याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी सभेमध्ये भाषण करताना अप्रत्यक्ष शक्ती या सगळ्या घडामोडी घडतात आणि या सगळ्याच्या मागे अप्रत्यक्ष शक्ती असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। अमोल कोल्हे यांचं सुद्धा यावेळी भाषण झालेलं आहे। तर येवल्यात आज शरद पवारांची जाहीर सभा होती, यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि शरद पवार यांनी संबोधन केलेलं आहे। त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या या नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याची दृश्य आपण न्यूज स्टेटवर पाहतोय। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून येत आहे। तर ही दृश्य येवल्यामधली, येवल्यामधलं राष्ट्रवादीचं हे शक्ती प्रदर्शन आणि एक प्रकारे कुठून बाहेर पडलेल्या या दुसऱ्या गटाला एक मोठं आव्हान दाखवण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी कार्यकर्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आपण पाहतोय। तर शरद पवार यांची ही सभा झाल्यानंतर राष्ट्रवादीचे रविकांत वरपे सध्या आपल्या सोबत जोडलेत। रविकांतजी, येवल्यामध्ये हे मोठं शक्ती प्रदर्शन, साहेबांची सभा झाल्यानंतर अशा पद्धतीने रॅली निघालेली आहे आणि मोठं एक प्रकारे कार्यकर्त्यांचं सुद्धा यासाठी आनंदाने सहभागी होणं, कसं वाटतं एकूणच ही सभा आणि येवल्यातल्या शरद पवार यांच्या भाषणाबद्दलची आपली प्रतिक्रिया? काय आता मी आता त्या सभेच्या ठिकाणी, प्रचंड जनसमुदाय, आम्हाला अपेक्षित नव्हता एवढा जनसमुदाय आज या सभेला, जनसागर आज या सभेला उलटलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर आम्ही रात्री 1 वाजता या सभेच्या पूर्वतयारीला आलो होतो तेव्हाही भरपूर लोक त्या सभेसाठी येऊन थांबलेले होते। आज जागोजागी जेव्हा पवारसाहेबांचा ताफा हा नाशिकवरून येवल्याकडे यायला निघाला तेव्हा प्रत्येक मोठ्या मोठ्या चौकामध्ये 1,000, 2,000, 500 लोक, ज्यांना आम्ही कधी बघितलं नाही, ते आमचे पदाधिकारी नाहीत, असे स्वतः महिला, तरुण, तरुणांची संख्या उल्लेखनीय प्रचंड प्रमाणामध्ये ज्या सभेला आम्ही 10-15 हजार लोक येतील असं आम्हाला वाटत होतं। इथं 25-30 हजार पेक्षाही लोक कुठलेही गाड्या बसेस खर्च न करता स्वतःच्या पैशाने, आज आम्ही सगळे कार्यकर्ते अचुबित आहोत। ज्या पद्धतीने पवारसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे तो लोकांमध्ये लोकांना आवडलेले नाही, सहानुभूतीच्या पुढे लोकांच्या मनामध्ये चीड आणि राग हा आज आम्हाला दिसून येतो। तुम्ही अजूनही बघता की मी त्या गर्दीतून निघत आहे, चारी दोन्ही बाजूला प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये लोक आहेत। रविकांतची ही दृश्य आता आपण पाहतोय, मात्र यासोबतच छगन भुजबळ यांनी सुद्धा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। त्यांचं शक्ती प्रदर्शन मला माहित नाही, त्यांनी ते कुठले कार्यकर्ते आणले, कुठून बसेसमध्ये आणले, कुठल्या आपल्या एमएटीचा स्टाफ आणला की नाही हे आम्हाला माहित नाही। पण तुम्ही इथं जर शरद पवार साहेबांची सभा बघितली, तुम्ही असे चेहरे पाहाल की ते कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाहीत। रविकांतजी, मी थोडंसं थांबवते, सूरज चव्हाण सुद्धा शरद पवार यांच्या गटातले नेते आता आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरजजी, येवल्यामध्ये सभा झाल्यानंतर, माफ करा, सूरज चव्हाण हे अजित पवार गटामधले राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरजजी, येवल्यामध्ये
येवल्यामधली ही सभा आपण पाहिलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये येवल्यामध्ये शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे. आपली प्रतिक्रिया. आपल्यासोबत जोडले गेले अमोलजी. येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन झालेलं आहे आणि शरद पवारांनी थेट छगन भुजबळ यांच्यावरती अप्रत्यक्षपणे टीका करताना माझी चूक झाली माफी मागतो असं वक्तव्य केलंय. मी एक लक्षात घेतलं पाहिजे, पवार साहेब या देशाचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या मागे जनतेचं वलयच आहे. त्याच्यामुळे त्यांचं शक्ती प्रदर्शन मी म्हणणार नाही, त्यांना अप्रिशिएट करणारा वर्ग आहेच. पण याचा अर्थ इथे काही भुजबळ साहेबांना नाकारणारी लोक आहेत असा कृपया करून धरू नये. कारण छगन भुजबळ साहेब हे सुद्धा पक्षाचेच नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत, ते पक्षाचं ते आता ते मंत्री पण आहेत आणि अधिकृत आहेत. त्याच्यामुळे त्यांचं वलय वेगळं आणि पवारसाहेबांना मानणारा वर्ग वेगळा. त्याच्यामुळे साहजिकच आहे पवारसाहेबांकडे जनता आकर्षित होत असते, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे याच्यात काही वेगळं आहे असं मला नाही वाटत की याबद्दल काही सांगावं की वेगळं काही याच्यामध्ये. तुम्ही जे पाहताय पत्रकार बांधव ज्या दृष्टिकोनातून पाहताय तसं नाही, पवारसाहेब जिथे जातात तिथे गर्दी होतच असते, त्यात काही दुमत असण्याचं कारण. अमोलजी मात्र वय झालंय हे जे वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं होतं त्यावर सुद्धा भाष्य केलेलं आहे शरद पवार यांनी. वय झालं असं म्हणतायत मात्र गडी कुठे तुम्ही पाहिलाय असं थेट म्हणालेले आहेत ते. नाही, अजित दादांनी जे भाष्य केलं ते सर्व महाराष्ट्राने ऐकलं. एक परिवारातला मुलगा ज्यावेळेस वडील थोडेसे हे असतात किंवा त्यांना त्रास होऊ नये या भावनेपोटी अजित दादा बोलले आणि पवार साहेब पण वडील किच्या नात्याने ते पर्सनल बोलले असतील. आता शेवटी ते दोन्ही मोठे नेते आहेत, त्याबद्दल मी काय बोलावं. मात्र आता ह्या जो सभा राज्यभर दौरा करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे, राष्ट्रवादीच्या तुमच्या सुद्धा आता याच्या पाठोपाठ सभा आणि दौरे सुरू होणार का? नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकांना सभा घेण्याचा अधिकार असतो. आज सभेमध्ये मला वाटते कोंदे साहेब, आव्हाड साहेब सगळेच जण होते. आता ते त्यांची भूमिका मांडत असतील. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजित दादा, मुंडे साहेब, भुजबळ साहेब आम्ही सगळे जण महाराष्ट्रभराचा दौरा करणार, ते अजित दादांनी त्या दिवशी चित्र स्पष्ट केलंय. अमोलजी आणखीन एक प्रश्न, जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही असे अशा पद्धतीने रागावलेले असाल आणि तुमचं आमच्यावरती रोष असेल तर आम्ही आणि जयंत पाटील पक्षातून बाहेर पडतो, तुम्ही परत या. जितेंद्र आव्हाड साहेबांचं ते वैयक्तिक मत आहे, त्यांना तसं का वाटलं म्हणजे त्यांना असं वाटायला नको. वास्तविक जर त्यांना असं वाटलं असेल की आपलंच काही चुकल्यासारखं आहे तर त्याच्यावर त्यांनी मंथन करावं, विचार करावा. पण अशा पद्धतीनं गिल्टी फील तेव्हाच होते ज्यावेळेस काही माणसाकडून घडलं असेल त्या पद्धतीचं, तर त्यांनी जर म्हटलं असेल तर भाषण कमी ऐकलं नाही त्यांचं अजून. अमोलजी एक शेवटचा प्रश्न विचारते, अशा पद्धतीने दोन्हीकडून जर सभा सुरू झाल्या तर नेमकं मतदार कोणाच्या बाजूने जातील, काय वाटतं, काय नेमका प्रतिसाद मिळेल? मला एक एवढं मात्र नक्की सांगतो, अजित दादा हे विश्वासार्ह चेहरा महाराष्ट्रामध्ये आहेत, पक्षाची विश्वासार्हता त्यांच्याकडे आहे, कामाचं आवाका त्यांच्याकडे आहे, प्रशासनावर मजबूत पकड आहे, जनतेला जनतेची कामं हवी असतात. आज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा मोबदला मिळावा, परवा भुजबळ साहेब पण बोलले आणि त्यामुळं शेतकरी असेल सर्वसामान्य असेल ठरवेल ना. अजित दादांनी आता सत्तेमध्ये सहभागी झालेत म्हणजे काही मोठं काही पाप तर नाही केलं. त्यांना वारंवार ज्या पद्धतीने त्रास दिला गेला ते त्यांनी भावना मोकळी केली. त्याच्यामुळे आज ते सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर ही ज्या पद्धतीने आकांड तांडव करतात काही लोक, एवढा करण्याची काही गरज नाही. शेवटी ते पण पक्षाचे नेते आहेत, त्यांनी पण आयुष्याचे 40 वर्ष पक्षवाढीसाठी घालवलेले आहेत. अमोलजी तुम्ही जी भूमिका मांडताय त्यावरती आपण रविकांत वरपे यांचं मत घेऊया. शरद पवार गटाचे रविकांत वरपे आपल्या सोबत आहेत. रविकांतजी, अमोल मिटकरी म्हणतायत की अजित दादांनी स्वतःच्या मनातली भावना आणि खेद व्यक्त केलेला आहे, त्यावरती एवढा आकांड तांडव करायची आवश्यकता नाहीये. अकांड तांडव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांकडून केलेलं जात नाही. अजूनही शरद पवार गट, अजित पवार गट अजूनही असं काय झालेलं नाही आहे. अजूनही निवडणूक आयोगाने हा पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे त्यांना मान्यता दिलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही शरद पवार यांची आहे. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस केलेला आहे आणि कोण करत आहे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहेत. आज या 82 वर्षाच्या योद्ध्याला भेटायला 18 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत सगळा जनसमुदाय आज मोठ्या संख्येने तो उपस्थित आला होता. इथं पवार साहेबांनी बेरोजगारीचे, महागाईचे, जातीचे, धर्माचे सगळे प्रश्न उपस्थित केले आणि पवार साहेबांना वाढत चाललेला हा प्रतिसाद आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे ही महाराष्ट्राची जनताच सांगेल.
अमोल जी, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे हे महाराष्ट्राची जनता सांगेल अशी भूमिका रविकांत वरपे मांडतात. जे तुम्ही म्हणणार होतो माझं बोलणं तुम्ही मध्यात थांबवलं त्याबद्दल हरकत नाही. मी अगोदरी माझ्या बोलण्यात सांगितलं की पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या मागे माणसाचं वलय आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण अजित दादांना सुद्धा आपल्याला त्यांचं योगदान नाकारता येत नाही. प्रशासनावर पकड असणारा एक नेता आहे, महाराष्ट्राचे एक आश्वासक चेहरे आहेत, त्यामुळे निश्चितच अजित दादाच्या नेतृत्वात आगामी काळात महाराष्ट्र एक वेगळी वाटचाल करेल. पुढच्या महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं स्वप्न दादांनी पाहिलंय. पवारसाहेबांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत, त्याबद्दल कोणी काही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. साहेबांचे आशीर्वाद सुरुवातीला होते, आताही आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही पुढे काम करतोच आहोत, त्याबद्दल दुमत नाही. पण अजित दादांचं योगदान नाकारून चालणार नाही, त्यांचं पण फार मोठं योगदान आहे. महाराष्ट्रातली जनता ठरवेल पुढे काय करायचं. अमोलजी, कायदेशीर लढाई आणि जनतेच्या दरबारामधली लढाई दोन्ही जिंकण्याची अपेक्षा आहे का? 100% कायदेशीर लढाई आम्ही जिंकलेलंच आहोत आणि हळूच ज्यावेळेस जनतेत जाऊ त्यावेळेस जनतेच्या मनातली लढाई सुद्धा आम्ही जिंकू. निश्चित. अमोलजी धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.